संगमनेर शहरातील पंचायत समितीजवळ लोणी ते संगमनेर हायवे रोडच्या कडेला ट्रकमधून सरकारी रेशनिंगच्या तांदळाचे 5 पोते चोरणाऱ्यास शहर पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी 14 एप्रिलला सकाळी 8:30 सुमारास घडली होती। मात्र तहसील कार्यालयामधील पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव यांनी 3 दिवसानंतर दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। रशीद फकीर पठाण वय वर्ष 26 हा वडगाव गुप्ता नगर हा त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक MS 16 AY 6525 यामधून सरकारी रेशनिंगचे 600 पोते तांदूळ MIDC नागापूर अहमदनगर या ठिकाणावरून कोलारघोटी राज्य महामार्गानं अकोले येथे घेऊन चालला होता। तर मंगळवारी सकाळी 8:30 सुमारास हा ट्रक संगमनेर पंचायत समितीजवळ आला असता पठाण याच्या ओळखीचा योगेश चंद्रभान भडांगे राहणार अकोले रोड देवाचा मळा संगमनेर याची गाडी क्रमांक MH 12 HC 2137 यामध्ये विजय कचेश्वर सोनार राहणार राहणेमळा यांच्याशी संगनमत करून लपून छपून ट्रकमधील सरकारी रेशनिंग तांदळाचे पोते चोरी करून टाकताना शहर पोलीस पथकाला मिळून आला। त्यानंतर ही वाहनं पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लावण्यात आली। वास्तविक पाहता लगेचच गुन्हा दाखल होईल असं वाटत होतं, मात्र 3 दिवसानंतर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक गणेश सुभाष भालेराव यांनी शुक्रवारी या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। तर या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधव केदार हे करतायत। दिनांक 14 एप्रिल रोजी नागापूर MIDC गोडाऊन येथून अकोले तालुका गोडाऊन या ठिकाणी जाणारा तांदूळाचे गाडी घेऊन जाणारा एक ट्रक संगमनेर तालुक्याच्या हद्दीमध्ये पकडला असून त्यासोबतच त्या गाडीतून काही पोते दुसऱ्या गाडीत टाकताना त्यांना आढळून आलेले आहेत। शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन्हीही वाहनं ड्रायव्हर व त्यांना मदत करणारी एक व्यक्ती यांना पकडून आणलेलं आहे व संगमनेर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांनी माझ्याकडे 14 तारखेला त्याबाबत पडताळणी करून त्याबाबतची खात्री करून मिळावी याबाबत पत्र दिले होते। त्यानुसार आम्ही आमच्या पुरवठा निरीक्षक यांना पत्र देऊन त्याबाबतची खात्री करण्याबाबत सुचवलं होतं। त्यानुसार त्यांनी काल दिनांक 16 रोजी माझ्याकडे त्याचा अहवाल सादर केलेला आहे। दोन्ही वाहनांमधलं जे काही धान्याच्या गोण्या आहेत प्रथमदर्शनी जे काही दिसत आहेत वरून बघितलं असता तर दोन्ही गोण्यांवरती सारखे शिक्के नाव आढळून आलेले आहे। यावरून आमची खात्री झाली होती की दोन्ही वाहनांमधलं जो काही धान्य आहे ते एक शासकीय धान्य असून एकाच वाहनातलं दुसऱ्या वाहनात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने काल दिनांक 16 एप्रिल रोजी मी शहर पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तरतुदी अंतर्गत कलम 3 व 7 अन्वये पोलीस निरीक्षक हे सुद्धा सक्षम प्राधिकारी असल्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल करावा असं पत्र दिलं होतं। परंतु काही तांत्रिक अडचणी असतील किंवा माहिती अभावी त्यांनी आज दुपारी 1 वाजेपर्यंत गुन्हा दाखल केला नसल्याचं माझ्या निदर्शनास आलं। त्यामुळे मग मी आमचे पुरवठा निरीक्षक यांना प्राधिकृत करून सदरच्या वाहनावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही वाहनं आज रोजी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून सदरच्या 3 व्यक्तींच्या विरोधात आम्ही जीवनावश्यक वस्तू कायदा भारतीय दंडविधान 34 379 व साथरोग नियंत्रण 1897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर।